मित्रांनो सह्याद्री टिटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे बघता बघता चौथा दिवस आलाय रोजचं टार्गेट तुम्ही कम्प्लीट करताय तुमचा कॉन्फिडन्स वाढतोय मला एका मुलाचा कॉल आला होता तो म्हणाला सर मी आता डिप्रेशन मधून बाहेर पडायला लागलोय तुमचे व्हिडिओ बघितल्यामुळं ना माझी भीती कमी व्हायला लागली मी त्याला म्हणलं कमी व्हायला लागले ना पूर्ण कमी करायचं आपल्याला कॉन्फिडेंटली आपल्याला पेपरला सामोरे जायचंय मी तुम्हाला सांगतो बघा मी एक पाच मिनिट आपण चला डिस्कशन करूया मग तुम्हाला टार्गेट देऊया मी फिगर ड्रॉ करतोय तर बर का आता तुमच्या लक्षात पण आला असेल कदाचित मी काय फिगर ड्रॉ करणार आहे ओके इथे सेंटर इथून एवढा से डिस्टन्स घेऊन असा एक आर्क काढा तुम्ही आणि मी असं का सांगितलं आर्क काढा मी मुलांच्या फिगर बघितलं स्ट्रेट लाईन काढतात अशी लक्षात घ्या सिम्पल पेंडुलम चाललाय आपला तर विचार करा याच्यावर कोणते फोर्सेस ऍक्ट होत आहेत ऑब्विसली मी तुम्हाला सांगतो नेहमी डाउनवर्ड डायरेक्शन मध्ये वेट ऍक्ट होत वेट म्हणजे कोण एम जी हा थिटा आहे तो व्हेरी स्मॉल आहे बरं का लक्षात घ्या थीटा इज व्हेरी स्मॉल हे लक्षात घ्या आणि म्हणून तर सांगतो मग ठीक आहे तर मुद्दा नंतर नंतर बोलेन मी मग ह्या एमजीचा मी हा जर कॉम्पोनंट घेतला तर हा थिटा असेल तर ही पण थीटा एक नाही सांगा बघू मग ही थिटाची साइड आहे म्हणजे एमजी कॉस थीटा इकडे मी हा कॉम्पोनंट घेतला तर ऑब्व्हियसली ही इथं हा कॉम्पोनंट इथं असेल थिटाच्या अपोजिट मग तो एम जी साईन थिटा येणार ओके आणि या स्ट्रिंग मध्ये असणार आहे टेन्शन बस एवढेच फोर्सेस त्याच्यावर ऍक्ट होत ना हे एकदा कळालं की याचं डेरिव्हेशन तुम्ही करू शकता ओके तुम्ही युट्यूबवर सर्च करा सिंपल पेंडुलम सह्याद्री ट्युटोरियल्स माझा चार वर्षापूर्वीचा व्हाईट बोर्डवरचा बेस्ट व्हिडिओ तुम्हाला मिळेल एकदम सिंपल खूप आवडलाय मुलांना तो व्हिडिओ तुम्ही पण बघा मी एकदम छान एक्सप्लेन केलंय ते बर तर लक्ष द्या की पेंडुलम ची फिगर होत ऍक्ट होत आहेत कुठल्या फोर्सला दोन मध्ये रिझॉल्व्ह केलंय हे आपण लिहू शकतो एक नाही मग आजच्या आय एम पी म्हणजे मला काय म्हणायचं आहे प्रत्येक डायग्रामची तुम्ही अशी प्रॅक्टिस करा मग अशा डायग्राम पहिल्या मध्ये खूप आहेत वेहकल अलॉग हॉरिझॉन्टल कर्ड रोड वेल ऑफ डेथ ठीक आहे पुन्हा स्पीयर ऑफ डेथ वगैरे भरपूर आहेत व्हर्टिकल सर्क्युलर मोशन फोर्सेस रिझॉल्व्ह करायला जमले बास मग चला मग आता टार्गेटच आहे सिम्पल पेंडुलम कसा अभ्यास करायचा सांगतो सिंपल पेंडुलम फर्स्ट स्टेप तुम्ही डायग्रामची प्रॅक्टिस करा नंतर तुम्ही हा फॉर्म्युला डिराईव्ह करा टू पाय अंडर रूट एल अपॉन जी मग तुमच्या लक्षात येईल पिरियॉडिक टाइम लेंथ वर डिपेंड आहे अँप्लिट्यूड वर डिपेंड नाहीये तुम्ही अँप्लिट्यूड इन्क्रीज डिक्रीज करा म्हणजे ही अँप्लिट्यूड वाढवा कमी करा काही फरक पडणार नाही आहे ओके हा okay. बॉब समजा हेवी असेल लाईट वेट असेल त्याच्या मास वर पण काही इफेक्ट होणार नाही कारण मास वर डिपेंड नाहीच आहे पिरियॉडिक टाइम ओके okay. मग सिम्पल पेंडुलम पहिल्यांदा फिगर ड्रॉ करा हे डेरिवेशन करा लक्षात घ्या आताच बोललो मी ऍप युट्यूबवर व्हिडिओ आहे बघा आणि त्याच्यानंतर लगेच केलेच पाहिजेत बळानो मग तुमची ही कन्सेप्ट क्लिअर झाले इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे लक्षात घ्या नेक्स्ट तुम्हाला करायचं आहे पहिला सोल्युशन टॉपिक मधलं हे डेरिव्हेशन अल्फा इक्वल्स टू आय मायनस वन अपॉन एन मायनस वन त्यातून आय म्हणजे कोण आहे वॅन्ड ऑफ फॅक्टर हे डिग्री ऑफ डिसोसिएशन आहे ना एक तर काल आपण चार डेरिव्हेशन कम्प्लीट केले हे झालं की निम्यापेक्षा जास्त काम झालंय केमिस्ट्रीच्या डेरिव्हेशनचं आणि मध्ये मी तुम्हाला सांगतो तुम्हाला पाहिजे रे असतो हा शब्द हंड्रेड पर्सेंट गॅरेंटेड गेले सात पेपर बोर्ड चे काढा कुठलाही पेपर बघा एक्सपेक्टेड व्हॅल्यू आणि व्हॅरियन्सचा प्रश्न असणार म्हणजे असणार बघा थांबवा व्हिडिओ व्हायलरने ऍप्लिकेशन काढा त्याचे मॅथ्सचे सगळे पेपर बघा तुम्ही तुम्हाला सापडणारच एक्सपेक्टेड व्हॅल्यू व्हॅरियन्स दोन मार्काचा गॅरंटेड क्वेश्चन आहे युट्युबर प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन डायनॉमिक चे ना आहेत व्हिडिओ आपले सांगायची गरज नाहीये ऍव्हरेजली आता आता दहा ते पंधरा हजारच्या आसपास व्ह्यूज होत आहेत रेग्युलर व्हिडिओ मी जे अपलोड करतो त्याला एक दोन हजार व्ह्यूज आहेत दहा हजार टोटल व्ह्यूज होत याचा अर्थ जुने व्हिडिओ तुम्ही बघताय अभ्यास करायला सुरुवात झालेली आहे मुलं आता जागी होत आहेत ओके मी कालच तुम्हाला धन्यवाद बोललो होतो ठीक आहे मग ही कन्सिस्टन्सी ठेवा ओके दिलेलं टार्गेट कंप्लीट करा ऑल द बेस्ट